रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे असा आरोप वेडसई ग्रामस्थांनी केलाय। हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी दिनांक 20 जानेवारी पासून वेडसई ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। चौथ्या दिवशीही उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे। विडसई गावचे ग्रामस्थ सचिनजी वाघमारे साहेब आणि आमच्या ऑल इंडिया पॅंथर सेनेचे उपाध्यक्ष हे या तहसीलच्या आवारात गेले 4-8 दिवस झालेत उपोषणाला बसलेत, परंतु गेले महिनाभर या प्रशासनाला पत्र देऊन देखील प्रशासनाने पाहिजे तसं लक्ष दिलं नाही। हा एक 4-5 महिन्यापूर्वी आमच्या सचिन वाघमारेंनी उपोषण केलं होतं आणि त्यांना लेखी स्वरूपात या तहसीलच्या तहसीलदारांनी पत्र दिलं होतं की बाबा स्ट्रक्चर हलवला जाईल आणि जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती सगळी बांधकामं आम्ही आमच्या ह्याच्यात कारवाई करू अशा प्रकारचं पत्र आम्हाला त्या उपोषणाच्या वेळी दिलं होतं। परंतु ही धनदांडगी माणसं, ही पैसेवाली माणसं त्यांच्या मजुरीतनं कमी येताना आम्हाला दिसत नाहीत। ते त्यांची कामं राजरोसपणे चालू आहेत, त्यांची कामं थांबताना दिसत नाहीत। अनधिकृत बांधकामं असतील किंवा इतर कुठलाही असेल, प्रशासनाचा बॉस ही लोकं होऊ शकतात का हा आमचा प्रश्न आहे। प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर नक्कीच ही बांधकामं थांबली असती, परंतु आम्हाला आता प्रश्न पडला आहे की प्रशासनाचे बॉस ही लोकं होऊ लागलीत का। मी यांना प्रश्न विचारतो, आज आम्ही 14 दिवस होऊन देखील आमच्या बांधवाची प्रकृतीची चौकशी करायला आलो तर त्याला त्रास होताना दिसत आहे। किती अजून ही लोकं वाट बघणार, आमच्या मरणाची वाट बघत आहेत काय असा प्रश्न आम्ही यांना विचारतो आहे। तहसीलदार दारनात गेलो, त्यांना आम्ही विचारलं, परंतु त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही। अजून एक 24 तासाचा अल्टिमेट देतो, अन्यथा पॅंथर ही आक्रमक संघटना आहे। राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या आदेशानं आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी सगळ्यांना सूचित करतो आहे, येत्या 24 तासात जर का प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही पॅंथर दणक्यानं ते जे काही बांधकाम आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही तिथे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सर्वस्व जबाबदार इथले प्रशासक असतील इथे मी सांगतो आणि इथेच थांबतो। जय भीम, नमोबुद्धाय। जो उपोषण झाला त्या उपोषणानंतर हा प्रशासनाचा पत्र माझ्या हातामध्ये आहे आणि हा प्रशासनाने पत्र दिलं होतं आणि पत्र दिल्याच्या नंतरसुद्धा ते उपोषण आम्ही थांबवलं। प्रशासनाचा एक आम्ही आदर करतो, ते उपोषण आम्ही थांबवलं आणि ते उपोषण थांबवल्याच्या नंतर 1-6 महिन्याचा कालावधी गेला आणि त्या कालावधीनंतर त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर जे बांधकाम चालू होतं, जे स्ट्रक्चर होतं, ते बांधकाम हे चालूच आहे। हे बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे। आज मला या जे गावकरी लोक आहेत, जे विडसई गावचे सर्व लोक आहेत, त्या लोकांनी प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की साहेब त्या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि आज त्या ठिकाणचं सचिन वाघमारे विडसई गावचे आज प्रशासनाच्या दालनासमोर 4 दिवस झाले उपोषणाला बसलेत। आज हे प्रशासन या ठिकाणी डोळे झाकून बसलेलं आहे। मला या प्रशासनाला सांगायचं आहे, सचिन वाघमारे हा एक व्यक्ती आहे, हा एक माणूस आहे, त्या माणसाला वेदना आहेत की नाही? तुमच्याकडे त्या माणसाकडे जाण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे की नाही? तुमच्याकडे तुम्ही माणसं आहेत, आम्हीसुद्धा एक माणसं आहोत, अरे तुमच्याकडे काही संवेदना आहेत का नाही? आज 4 दिवस तो व्यक्ती या ठिकाणी उपाशी आहे। आज प्रशासनाच्या या ठिकाणी दालनामध्ये आम्ही गेलोय, या ठिकाणी तहसीलदारासमोर गेलोय, परंतु तहसीलदाराचं जे काही उत्तर होतं, आज जर तुमच्या पत्राद्वारे जर या पत्राचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी पहिला दिवस होता, या पहिल्या दिवशीच जो उपोषण जे चालू झालं त्याच दिवशी या ठिकाणी तहसीलदार साहेबांची या ठिकाणची भूमिका असली पाहिजे होती की हे उपोषण या ठिकाणी तुम्ही करू नका, त्या लोकांना आम्ही तात्काळ जाऊन जे काही काम आहे ते काम आम्ही थांबू अशा प्रकारचं या ठिकाणचं उत्तर पाहिजे होतं। परंतु इथलं जे प्रशासन आहे, हे प्रशासन आमच्या मरणाची या ठिकाणी वाट बघत आहे।